नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या कोकण वार्तापत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे समजताच यासाठी गेली 3 वर्षे सातत्याने प्रत्यक्ष कृतीसह शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. मूळ कुडाळ तालुक्यातील केरवडे तालुका माणगाव येथील व सध्या परेल मुंबई स्थित स्वयं शशांक चुबे याने जानेवारी 20 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय JEE मेन परीक्षेत खुल्या गटात देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच JEE ऍडव्हान्स परीक्षेतही तो 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. स्वयंचे आजोबा सुरेश चुबे मुंबई महानगरपालिकेत महापौरांचे सचिव म्हणून कार्यरत होते. स्वयंचे शिक्षण मुंबईत झाले आहे. कणकवलीचे उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सादर केलेला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. पक्षीय धोरणानुसार हा राजीनामा दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया बुधवार 21 ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोव्यातून पुण्याच्या दिशेने होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत 1,46,880 रुपयांच्या दारूसह एकूण 10,21,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी ऋषिकांत भगवान अवसरमल वय 31 राहणार पुणे याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दोडामार्ग तालुका मुख्यालयातील सेतू सुविधा केंद्राबाहेर दर आकारणी व माहिती कालावधी संदर्भात खास पत्रक लावण्यात आले असून मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माहिती निवासी नायब तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. सेतू केंद्रांमधून देवघेव होणाऱ्या कागदपत्रांसाठी नेमका किती शुल्क सरकारी नियमाप्रमाणे आकारण्यात यावा, तसेच कोणत्या कागदपत्रांसाठी किती दिवसांचा कालावधी लागणार याची योग्य माहिती मिळत नसल्याचे काही नागरिकांनी पाटील यांना सांगितले होते. महिला बचत गटांचे बँका व फायनान्सचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नायब तहसीलदार मालवणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोरोनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे अनेक छोटे मोठे उद्योग बंद पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय बंद पडल्याने हाल सुरू आहेत, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी तगादा लावला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन भात कापणीला सुरुवात झाली असताना गेले 15 दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही ठिकाणी भात कापणीला सुरुवात करण्यात आली होती. पावसामुळे भात शेतीत पाणी साचल्यामुळे त्या भाताला पुन्हा कोंब येत आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आता एक नजर रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर. कोकणात ज्या ज्यावेळी नैसर्गिक संकटे उद्भवली त्या त्यावेळी सरकारने आपत्तीग्रस्तांना तुटपुंजीच मदत देत त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील मच्छीमारांसह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आपला व्यापक लढा उभारण्याची गरज असून यासाठी चळवळ उभी करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. खेड नगर परिषदेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. रत्नागिरी शहरातील धनजी नाका ते मच्छी मार्केट रोडवरील ICICI बँकचे ATM मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. काल गुरुवारी रात्री ही घटना घडली. चोरट्यांनी ATM फोडण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला, तोडफोडही केली, मात्र हे मशीन फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. सुदैवाने ATM मशीनमधील रोकड अबाधित राहिल्याचे समोर आले. ATMची तोडफोड करताना चोरट्यांचे कृत्य तेथील CCTVत कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील गोळेवाडीत जाणारा रस्ता जागा मालकांनी बंद केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसीलदार तसेच पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. तरी देखील सदर रस्ता अद्याप वाहतुकीला मोकळा करण्यात आलेला नाही, त्यामुळे येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता जागा मालकांनी सिमेंट पोल उभे करून अचानकपणे बंद केला आहे. आता पाहूयात गोवा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सांगवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सांगवाळ पंचायत कार्यालय 5 दिवस बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी कुठ्ठाळीच्या सांगवाळ येथील उपआरोग्य केंद्रात सरपंच बोरकर यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. बोरकर सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना व सांगवाळ पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
जुने मारदोळ वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय आणि अनुषंगिक पंचायतन येथे शनिवार दिनांक 17 ते रविवार दिनांक 25 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणारा नवरात्रोत्सव कोरोना महामारीमुळे यंदा अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय देवालयाच्या समितीने घेतला आहे। या उत्सवातील प्रसिद्ध मकरोत्सवही रद्द करण्यात आला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनलॉक 5 मार्गदर्शक तत्वानुसार गोवा राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे। कोरोनाचा गोव्यातील संसर्ग आता कमी होत असून आणखी 3 ते 4 महिने त्यासोबत काढावे लागतील, नंतर तो संपेल अशी आशा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे। गोव्यातील 80% हॉटेल्स हाऊसफुल होत आहेत, कोणतीही गोष्ट सरकारने अडवलेली नाही असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सर्वत्र थैमान घातलेल्या पावसाचे गोव्यावरील संकट आता टळल्यात जमा आहे। पावसाळी ढग गोव्यापासून दूर उत्तरेच्या दिशेने महाराष्ट्रात गेले असल्याने गोव्याला दिलासा मिळाला आहे। तथापि गोव्यातील काही भागाला कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उद्यापासून पाऊस काही दिवस तरी गायब होईल असा अंदाज आहे। साल्वादोर दु मुंदू पंचायत क्षेत्रातील तोरडपाटो येथे बुधवारी रस्त्यावर कार अडवून कार चालक विलास मेथर यांच्या अंगावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून त्यांना आग लावून मारण्याचा प्रयत्न झाला होता। त्या विलास मेथर यांचा गुरुवारी गोमेकोत उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या घटनेने परवरी परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून संपूर्ण गोव्यात खळबळ माजवली आहे। गोव्याच्या इतिहासात आत्तापर्यंतची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे। या अमानुष व निर्दयी कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी त्वरित अटक करावी अशी मागणी विविध संस्था व राजकीय नेत्यांनी केली आहे। याचबरोबर आजचे कोकण वार्तापत्र येथेच संपले। धन्यवाद। शुभरात्री। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1,00,000+ ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।